क्षेत्राचे दूरदर्शनशास्त्राचे विषयाचे विद्यार्थिनी आहोत. आम्हाला वसतशास्त्र या विषयाचे विषयांतर्गत रेडीमेड कपड्याविषयी सविस्तर माहिती हवी आहे. तरी पण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन सर, तुमचे नाव पूर्ण? रमेश शंकरराव गगने, लाखने. आपल्या दुकानाचे नाव? गगने शोरूम, लाखने. दुकानाला किती वर्ष झाले? 50 वर्ष झाले. रेडीमेड कपड्याचे दुकान घालावे असे का वाटले? नाही तर आम्ही सुरुवात याची कापड दुकानापासून केली, परंतु त्याचा प्रभाव होत गेला आणि रेडीमेडकडे लोक वळले. त्या हिशोबानं आपणही रेडीमेडकडे वळलो, कारण जे लोकांना पाहिजे असते त्याच्यानुसार आपण काम केलं नाही तर आपले धंदे राहू शकत नाही. आणि आजचा युग असा आहे, आधुनिक युग आहे, तर याच्यात रेडी टू मटेरियल सगळ्यांना आवडतो. म्हणजे कीड लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि म्हाताऱ्यांपर्यंत कपडे इकडे घेतलं की तिकडे वापरायला पाहिजे या हिशोबानं सगळे लोक खरेदी करतात, आणि म्हणून आम्ही मग रेडीमेडकडे वळलो. अच्छा, याविषयी कोणाकडून प्रेरणा मिळेल का? नाही, धंदा करत असताना बऱ्याच आधीपासून मी धंदा केला, तर जे मार्केटमध्ये गरजेचं असते किंवा ग्राहकाकडूनच प्रेरणाही मिळत असते. ग्राहकच सांगतात तुम्हाला की तुम्हाला आता काय पाहिजे काय नाही पाहिजे, आणि त्यांना जशा गरजा पडल्या त्याच्यानुसार आपण पुरवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळे आपण मग रेडीमेडकडे वळलो. भांडवल कसे मिळवले? भांडवल लहान दुकानापासून सुरू होतं, तेच ते मग वाढत गेला आणि बँकेकडूनही काही आपण घेतले. माल कुठून मागवतात? माल एक तर जे बनवणारे लोक आहेत त्यांच्याकडून मागवतो. कलकत्त्यावरून काही माल येतो, काही नागपूरवरून येतो, इंदूरच्या शर्ट येतात, आणि मुंबईचेही कापड व्यवसाय जबरदस्त आहे तर तिथूनही माल येतो. म्हणजे जसं गरजेनुसार ज्या ठिकाणातून आपल्याला स्वस्त आणि चांगलं मिळेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करतो. मालाची विक्री नगदी आहे की उद्या? मालाची अलीकडे विक्री ही साधारणतः 95% नगदीच चालून राहिली. या कपडा व्यवसायामध्ये आपण समाधानी आहात? हो. एकूण किती लोकांना तुम्ही आपल्याकडे रोजगार दिले? 15 लोक आहे माझ्याकडे. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन कोणी कपड्यांचे व्यवसाय उभारले का? हो. नवीन पिढीला व्यवसाय उभारण्याकरता तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? नवीन पिढीनं पहा, धंदा म्हटलं की मेहनत आली, आणि ज्याची मेहनत करण्याची इच्छा असेल त्यांनी धंद्यात यावं, आणि कमी जास्तही झालं तरी धंदेवाल्याने पेशन्स ठेवायला पाहिजे. पेशन्स असेल तर तो धंदा करू शकेल. म्हणजे ही नोकरी नाही आहे का इकडे तुम्ही लावला आणि तुमच्याकडे महिना सुरू झाला असं काम नाही आहे. तर याच्यात वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष भरपूर मेहनत घ्यावी लागते, त्याच्यानंतर मग तुम्हाला चालना मिळत जाते, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला चालायचं आहे तर पुढचं भविष्य चांगलं होऊ शकते. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करून भविष्याकरता आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली, त्यामुळे तुमचे उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. चला, धन्यवाद. धन्यवाद सर.